जिथे कुठे असतील या प्लीज वामिका स्टार आपण पाहतोय आगवान संघाचा पहिला गोलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यस एक चांगला स्टार फलंदाज तारापूरचा आपण जर पाहिला तर सातत्याने ज्याचं नाव असते शाकीर मुल्ला दुसऱ्या बाजूला पाहिलं तर डावकरे आताचा फलंदाज रब्बानी आपल्याला पाहायला मिळेल ओहो इथे मात्र रब्बानीला खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय मंगेशच्या माध्यमातून सिनियर खेळाडू आहे मंगेश सातत्याने जर पाहिलं तर आगवान संघासाठी खूप चांगली कामगिरी केली परंतु जेव्हा जेव्हा आपण विचार करतोय मंगेशला दुसरं षटक हाताळण्यासाठी नक्कीच आमंत्रित केलं जात आहे आज मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी वेगळं काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न इथे आगवण संघ करताना आपल्याला पाहायला मिळतय वामिका स्टार पुन्हा एकदा हा संघ आता मात्र इथे थांबवू शकणार नाहीये थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता प्रॉपरली टायमिंग आणि गॅप शोधण्यामध्ये इथे मात्र रब्बानीचा हा प्रयत्न सक्सेस होताना चौकार मिळते आणि या चौकाराच्या माध्यमात जर पाहिली तर धावसंख्या एकने वाढेल चारने वाढेल स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे पाच धावा प्रत्येक संघाला विनंती असेल एका ओव्हरमध्ये फक्त एकच मिटिंग करू शकतायत तुम्ही ही कळकळाची विनंती आहे आयोजकांच्या सूचनेनुसार परंतु आपण पाहतोय इथे मंगेशने जी सुरुवात केली पहिले दोन चेंडू खूप चांगले होते त्यानंतर आक्रमण केलाय त्यांच्यावर पुन्हा एकदा हा विकेट खूप महत्वाचा होता लालच दिली होती थोडस जर पाहिलं तर बाहेरच्या त्या साईडने चेंडू टाकला होता याला आघात करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच तारापूर संघाचा इलेवन तारापूर संघ आपण पाहतोय पहिला विकेट गमावल्यानंतर थोडस दबावामध्ये असेल कारण की रब्बानीने खूप चांगले प्रयत्न केले होते पहिल्या चेंडूवर सर पाहिलं तर एक गॅप शॉट खेळला होता चौकार खेळला होता आणि तदनंतर मंगेशला काय करायचं होतं तर रब्बानीच विकेट लालच दिली आणि पुण्याचे एकदा विकेट नक्कीच हासिल केला इथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने सिंगल खेळून काढतोय धावफळ चालू ठेवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर जिशान एक चांगला खेळाडू जिशानला देखील आपण पाहतोय जेव्हा जेव्हा तारापूर संघाचा जर विचार केला तर नक्कीच शाकीर मुल्ला खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे इथे मात्र आपण पाहतोय पहिली टुर्नामेंट खेळतोय या जानेवारी महिन्याची जर पाहिलं तर जानेवारी महिन्यामध्ये आपण पाहतोय पालघरमध्ये ही टुर्नामेंट धनसार गावामध्ये धनसार नगरीमध्ये मात्र खूप गजबजलेली ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांचा साथ देखील ला आपल्याला लाभताना आणि भव्य दिव्य असं आपण पाहतोय व्ही आय पी डाईज जो मंच आहे व्ही आय पी मंच आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा सुरुवात झाली ओपनिंग सेरेमनी झाली तेव्हा मात्र खूप मोठ्या प्रमाणावर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाले कुंदन संके यांचे प्रमुख पाहुण्यांच्या शोभ असते जर पाहिलं तर आजच्या या उद्घाटनाचं कार्यक्रम संपन्न केलं गेलं तसेच या गावच्या प्रथम नागरिक आपण पहिल्या सरपंच मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्याकडून देखील या उद्घाटनाचं कार्यक्रम संपन्न केलं गेलं दुसरे षटक हाताळण्यासाठी इथे मात्र जितेश खारी आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू खूपच चांगला लेग ब्रेकचा मारा केला जातोय जितेशच्या माध्यमातून हो पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगले क्षेत्ररक्षण आगवण संघ जर पाहिलं तर एक चांगल्या क्षेत्ररक्षणामध्ये भरलेला असा हा खेळाडूंनी संघ आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकास असो जगदीश असो तदनंतर जर पाहिलं तर, 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 तर जितेश खारी असो जितेश बिल्ला असो एक खेळाडू आहेत यांनी खूप संघासाठी खूप काही केलंय ओहो इथे मात्र बॅटची एज होती गौतमला ती मात्र समजली नाही आणि त्यानंतर पाहिलं तर नक्कीच मोठा विकेट जरूर मिळाला असता कारण की शाकीर मुल्ल्यासारखा एक मोठा विकेट येणं म्हणजे आगवण संघासाठी जोश जल्लोष करण्यासारखं होतं परंतु जीवनदान मिळालंय शाकीर मुल्ला इथून आपण पाहतोय तीन चेंडू डॉट फेकल्यानंतर चौथा चेंडू ओहो इथे मात्र सिंगल रन्स मिळेल खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगली, चांगली गोलंदाजी केली जाते जितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय जितेश माची झिरो सेवन क्रमांक इथून जर पाहिलं तर पुण्याचे एकदा थोडस क्षेत्राक्षणामध्ये फेरबदल होत आहे कारण की समोर पाहिलं तर मिस्टर जिशान ज्यांनी आतापर्यंत एक चेंडू खेळलाय एक चेंडूमध्ये सिंगल रन्स काढून नक्कीच नॉन स्ट्राईकला उभे होते आता मात्र स्ट्राईक वर आले ओहो हो हा चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता थोडासा शॉर्ट ऑफ लेन्थचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला मात्र खाली राहिला आणि तेच कारण बनलं इथून मात्र सर पाहिलं तर चार चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय चला गेम स्टार्ट करा आपण पाहतोय पंचांकडे थोडस डिसिजन घेताना आपल्याला पाहायला मिळेल काय डिसिजन असेल पंच मात्र तीन पंच आपण पाहतोय इथे टीव्ही अंपायर कडे आहेत बघूया फेअर डिलिव्हरी आहे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तर पुनच एकदा खूप चांगलं गोलंदाजी जितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय तर शाकीर ओहो हलक्या हाताने पंच चेंडूला थोडस शांत राहतोय शाकीर थोडस बॅट बैड, बॅड पॅच नक्कीच चालू आहे कारण की जी सुरुवात व्हायला हो, हवी होती ती वामिका स्टार आगवन संघासमोर झालेली नाही पाहायला मिळत नाहीये शाकीरला शेवटच्या चेंडूपर्यंत राहणं गरजेचं आहे कारण शाकीर असा एक खेळाडू आहे जर शेवटपर्यंत खेळतोय तर एक चांगली धावसंख्या आगवण संघाविरुद्ध नक्कीच उभारू शकतोय इथून पाहिलं तर दोन षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते आतापर्यंत फक्त आणि फक्त दहा धावा दोन गडीच्या मोबदल्या आहेत इथून थोडासा झगडतोय शाकीर लढायचं आहे मला माझ्या संघासाठी हे मात्र नक्कीच निश्चय मनामध्ये करून आता मात्र तिसरे षटक हाताळण्यासाठी जितेश बिर्ला पुण्याचे एकदा खूप चांगल्या फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन हजार चोवीसचं सीझन आणि रत्नदीप चषक नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने गाजवला होता फायनल मारली होती चॅम्पियन संघ राहिला होता इथून मात्र चांगलं क्षेत्रक्षण चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन क्षेत्ररक्षकाचा जर विचार केला तर नाव आहे नक्कीच जगू जगदीश माची पुन्हा एकदा शाकीर हा चेंडू इथे मात्र पाहतोय वाईट चेंडू आहे अभांतर धाव इथे मात्र नोंदणी केली जाईल धावसंख्या के एकने स्कोर स्कोरबरोबर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच इलेव्हन ऑन द बोर्ड अकरा धावा जितेश मुनेचे एकदा शाकीरसाठी हा चेंडू कॅपमध्ये खेळायचा आहे मात्र विकास माची त्या ठिकाणी आहे विकास आणि जग्गू जर पाहिलं तर इथे मात्र दोन्ही क्षेत्रक्षक आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने नक्कीच पाहायला मिळत आहेत की कधी कधी आपण पाहतोय जेव्हा आगवान संघाचा विचार करतोय एक क्षेत्रक्षक विकास ऑफसाईडला असतो तर दुसरा क्षेत्रक्षक जगदीश लेग साईडला आपण नक्कीच नेहमीच पाहत असतो आज रणनीती वेगळी आहे इथे मात्र फटका सुरेख होता मात्र नसिबाने साथ दिली नाहीये चांगले क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये जितेश बिर्ला स्वतःच्या फुटबॉथचा वापर करतोय आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवतोय इथे जर पाहिलं तर तिसऱ्या षटक आणि तिसऱ्या षटकातील तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय फक्त एक धाव खर्च केलाय ते देखील जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या आपण पाहतोय अकरा धावा आतापर्यंत खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते इथून चांगलं स्टार्ट करावं लागेल चांगले फटके मारावे लागतील नो चेंडू आहे आणि इथे चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय नक्कीच विकास ज्या पद्धतीने आला होता चेंडूवर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता ड्राईव्ह लगावली होती परंतु त्याच्या देखील आवाखेच्या बाहेर चेंडू गेला आणि सरळ इमारेच्या पार चेंडू निघून जातोय चार धावांसाठी चौकार धावसंख्या चार निवडते स्कोरबोर्ड वर धावसंख्या आता मात्र लागली जाते सोळा धावा इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे शाकीरला सुरुवात तर चांगली केले ओहो हो परंतु इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जितेश चेंडूला अडवतोय फॉलो थ्रू मध्ये रन्स मिळणार नाही डॉट चेंडू येतोय आतापर्यंत चेंडूचा जर विचार केला तर चार चेंडू कम्प्लीट झालाय पाचवा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता परंतु मंगेश माची त्या ठिकाणी आले चेंडूवर चेंडूला फील्ड करतोय कुठली रन्स मिळणार नाहीये शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू हो फटका सुरेख आहे इथे विकास माची चेंडूला डिक्लेअर झोन कडून ढकलून देतोय चांगले क्षेत्रक्षण झालंय ओव्हरची होईल समाप्ती तीन षटक इथे मात्र कम्प्लीट झाले त्यांनी तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बड लागली जाते ती म्हणजे सतरा धावा एक गडी नक्कीच बाद झालाय इथे मात्र पाहतोय पण विकास रत्नदीप चषक बेस्ट गोलंदाज चा अवॉर्ड घेतला होता पहिला चेंडू जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय दोन हजार चोवीस मध्ये जी सुरुवात केली विकास माचीने गोलंदाजी टाकण्यासाठी कारण की आतापर्यंत जर विकास माचीला आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज टॅपर फटका मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला असा खेळाडू आपण त्यांना पाहिलंय परंतु दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याची वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळतोय एक लेक कटर गोलंदाज म्हणून त्याला नक्कीच पाहिलं फटका तर चांगला आहे परंतु समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला अडवतोय जितेश खूप चांगले क्षेत्ररक्षण खूप चांगले क्षेत्रक्षण कॅप शोधण्यामध्ये प्रयत्न करतोय तो म्हणजे शाकीर मध्ये खूप चांगला गॅप आहे परंतु इथे क्षेत्रक्षण चांगलं होतंय जगदीश ला आपण पाहिलं खूप चांगले क्षेत्रक्षण करताना हो हो हा चेंडू जर पाहिला तर थोडासा खराब चेंडू मी म्हणेन अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना एक ने वाढेल धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाईल ती म्हणजेच एकोणीस धावा

जर पाहिले तर अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत विकास माची खूप चांगली गोलंदाजी केली पॉईंटच्या रिझन मध्ये खूप मोठा गॅप आहे तरी देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय फटका इथे चांगला आहे जितेश कडे चेंडू आणखीन एक रन आउट मध्ये बाद होईल साहेब नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय अनवर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनार सॉरी अनार आपल्याला पाहायला मिळेल विकासने मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले शेवटचा चेंडू आहे कर्रारे प्रहार हे प्रहार येणं खूप गरजेचं होतं दुसऱ्या बाजूला विकासला आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं आताच्या मागच्याच या आठवड्यामध्ये आपण आगवण संघाला जी ट्रॉफी उचलताना पाहिली आज मात्र आपण पाहतोय इथे देखील सहभाग झालाय संघ आणि सहभागी होत असताना त्याची कामगिरी खूप चांगली आहे विचार केला तर चोवीस धावांचं लक्ष जगदीश आणि विकास दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता मात्र गोलंदाजी माकवर शाकीर मुल्ला पुनचे एकदा गोलंदाजी हाताळण्यासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी खूप चांगला गोलंदाज म्हणून शाकीरकडे एक जेव्हा जेव्हा आपण तारापूरचा विचार करतोय तेव्हा शाकीरकडे जास्त नजर असतात आज फलंदाजीतून काही केलं नाही मात्र गोलंदाजीतून इथून काहीतरी करावा लागेल इथे मात्र आपण पाहतोय यस गेम इज अ ऑन सिग्नल येतोय पंचांचा हिरवा इशारा इथे मात्र पहिला चेंडू पडेल शाकिरचा जगदीश पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने इथे मात्र टोळावला होता थोडासा क्षेत्रक्षक जर पाहिलं तर चेंडूला गॅदर करू शकले नाही अतिकला आपण पाहतोय तिकडे छोटा पॅक बडा धमाका अतिक पुन्हा एकदा आपण जाऊया विकासकडे आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होईल विकास हा चेंडू एक माइंड uh, सेट करून गेलाय विकास आघात करण्याची गरज नाही आहे सिंगल डबलने देखील ही मॅच आपण कम्प्लीट करू शकतोय मात्र दुसरीकडे पाहिलं तर डॉट चेंडू फेकावे लागतील शाकीरला पूर्णपणे आपले शंभर टक्के एफर्ट्स द्यावे लागतील गोलंदाजीतून फटका तर चांगला आहे चांगले क्षेत्रक्षण परंतु फेकताना कुठेतरी थोडीशी चुकी झाली आपण पाहतोय प्रॉपरली जी फेकायची पोझिशन होती ती कुठेतरी चुकीची झाली आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स कम्प्लीट होतंय खूप चांगलं खूप चांगलं आणि खूप चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी जर पाहिलं तर अनारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू विकाससाठी हा चेंडू सिंगल रन्स पुण्याचे एकदा डायरेक्ट फेकी अथिक आपण पाहिलं त्या ठिकाणी खूप चांगले प्रयत्न केले होते मात्र त्याहूनही चांगली रनिंग बिटवीन विकेट दोघांमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत आज येलो जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आगवण संघ म्हणजे वामिका स्टार हा स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळतोय विचार केला तर मेहुल पाटील यांचा हा पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुन्षे एकदा शाकीर सज्ज झालाय हा चेंडू हाताळण्यासाठी जर पाहिलं तर पाचवा चेंडू असेल प्रत्येक चेंडूवर सिंगल हे मात्र निर्धार मनामध्ये निश्चय नक्कीच करताना आपल्याला आगवण संघाचे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत धावपळक पाच चेंडूचा खेळ झाला आणि पाच चेंडूमध्ये पाच धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटचा चेंडू आहे डिक्लेअर झोनकडे खेळतोय सहा चेंडूमध्ये सहा धावा इथे मात्र जमवल्या जात आहेत पहिल्या षटक इथे कम्प्लीट केलं जाईल चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र हाताळतील सैफ येतोय गोलंदाज सैफचा जर विचार केला सातत्याने तारापूर संघ एक चांगला गोलंदाज म्हणून सैफकडे पाहिलं जात आहे इथून जर पाहिलं तर जी कामगिरीसाठी आणलं होतं शाकीरला पहिलं षटक हाताळण्यासाठी थोडस सैफलं षटक नक्कीच त्याने देखील केलं परंतु एक विकेट एक दोन विकेट जर मिळाले असते तर आपले संघ मजबूत असता परंतु इथे चित्र वेगळं पाहायला मिळतंय विकास आणि जगदीश ज्या लयमध्ये खेळतोय प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचं निश्चय त्यांनी करून आलेत मैदानाच्या बाहेरून आणि तेच मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतंय विकास माची पुण्याचे एकदा सज्ज झालंय तर पुन्हा एकदा मिस्टर सेफ गोलंदाजी माकवर एक चांगला लेक कटर म्हणून सेफला पाहिलं जातंय तारापूर संघाकडून खूप चांगला खूप चांगला चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली विकास माचीने आणि या चेंडूवर सिंगल रन्स घेतलं सिंगल रन्सने धावसंख्या एक ने वाढेल स्कोरबोडवर धावसंख्या लागली जाते आतापर्यंत जर पाहिली तर सात धावा स्कोरबोर्ड वरती आहेत साहेब पुन्हा एकदा जगदीश माची साठी जग्गू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे सेफच्या विरोधात जर पाहिलं तर चेंडू हा बॅटवर आला आणि त्या गॅप शॉट जगदीशचा जर विचार केला तर गॅप शॉट मध्ये जास्त फटके खेळतोय आणि त्याच्या बॅट मधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या चारने वाटतंय स्कोरबोर धावसंख्या अकरा धावा हा चेंडू खराब चेंडू म्हणून घोषित होईल या स्पंच इशारा देत आहेत हा खराब चेंडू आहे अवांतर एक धाव बारा धावा आतापर्यंत लागले जात आहेत दुसरं षटक मार्गस्थ आहे पुन्हा एकदा हा देखील चेंडू वाईट चेंडू कर की विचार केला तर विकास माची समोर आहे आणि फलंदाजाचा आरसा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे हेच आरसा आपण पाहतोय हो हो फटका चांगला आहे इथे मात्र डायरेक्ट हिट केलं असत तर काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं मात्र तसं काही झालं नाही जगदीश पॉपिन मध्ये सुरक्षित येताना आपल्याला पाहायला मिळाला रन्स मात्र एक ने पुढे नक्कीच वाढली जाईल धावसख्या वाढते स्कोर स्कोरबोड वा चौदा धावा प्रयत्न होत आहेत रन्स इथे मात्र रोखण्याचा थोडस क्षेत्रक्षक पुढे गेलाय उडवेल परंतु इथे डिक्लेअर झोन कडे मारताना आपल्याला पाहायला मिळते विकास सिंगल रन्स कम्प्लीट केली जाईल पंधरा धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत सिंगल सिंगल रन्स आपल्या विजयाच्या दिशेने नेईल हेच मात्र दोन फलंदाज विचार करून मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि तदनंतर अगदी शांतपणे ज्या पद्धतीने खेळतायत प्रॉपरली फटका होता परंतु अधिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांसाठी आला विकास थोडंसं डेंजर एंडकडे धावले होते धाव पाच चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले शेवटचे चेंडू शिल्लक आहे दोन चेंडू अवांतर वाईट फेकले होते चार चेंडूवर सिंगल रन्स आणि एक डॉट चेंडू असे पाच चेंडू झाले आहेत शेवटचे चेंडू असेल सैफ याचा सा। सिंगल साठी पुन्हा एकदा गेले आहेत आणि सिंगल रन्सने स्ट्राइक रोटेड होईल ओव्हरची होईल समाप्ती दोन षटक कंप्लीट झाले आहेत आणि दोन षटकाच्या अखेरीस आठच्या सरळ जिंकण्यासाठी अगदी जर पाहिलं तर बारा चेंडू शिल्लक आहेत आठ धावांची आवश्यकता असेल पहिला चेंडू थोडासा खर्चिक चेंडू पाहायला मिळतोय पहा बारा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता असताना आता मात्र बारा मध्ये हवे हो आहेत फटका सुरेख आहे गॅपमध्ये खेळायची जगदीश तीन धावा दूर असतील आपल्या विजयाच्या जगदीश पुणे एकदा फटका तर चांगला आहे डिक्लेअर झोन कडे इथे मात्र चेंडू फेकला जातोय खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग करताना दोन फलंदाज विजयाच्या दिशेने मात्र नक्कीच इथे वाटचाल होते त्यांची दोन धावा दूर असतील विजयाच्या अह हा स्विपचार्ट फटका परंतु कोणा बाद होतोय सिंगल रन्स इथे मात्र कंप्लीट केली जाईल एक धावांची आवश्यकता आहे सिंगल रन्स नक्कीच विजयासाठी रिव्यू नाहीये खाली अंपायर रिव्यू है अगर कोई मन डाऊट हो होतो इथे मात्र आपण पाहतोय या षटकातील जर पाहिला तर चार चेंडू तीन चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले सिंगल साठी डिक्लेअर झोन कडे खेळतोय आणि आपला विजय हासिल करतोय जगदीश माची चांगली खेळ केली नक्कीच थोडस जर पाहिलं तर शाकीर आज मध्ये नव्हता फटकेबाजी त्याच्या बॅट मधून झाली नाही थोडस बॅड पच नक्कीच त्याच्या बॅट आपल्याला पाहायला